विधान परिषद निवडणुकीच्या निकालांची उद्या सुरुवात होईल आणि सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जर पहिल्या फेरीमध्ये निकाल अपेक्षित होतील असं चित्र जे आहे ते गेल्या वेळी दिसलं होतं, पण या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तसं चित्र अपेक्षित राहील असं वाटत नाही आहे. कारण यावर्षी निवडणुकीचा मुद्दा जरी नाशिक हा संपूर्ण राज्यात गाजत असला की ज्या पद्धतीने संदीजी तांबे यांनी भूमिका आपली बदलली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांमध्ये जो संभ्रम संदीजी तांबेंच्या संदर्भात राहिला, ही निवडणूक जर पाहिली आणि नागपूरमध्ये जो मुद्दा होता की नागो गडारांना आधी तिकीट द्यायचं की नाही द्यायचं, त्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आलं भाजपाकडून, ह्या सगळ्या गोष्टी जर अपवाद जर सोडला तर सर्वात ठिकाणी जे वातावरण आहे ते फारसं स्पर्धेचं या ठिकाणी दिसलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की आपण नागपूर हिवाळी अधिवेशन जर पाहिलं तर नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे जुनी पेन्शन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू केली जाणार नाही, कारण तसं लागू करणं हे राज्याच्या आर्थिक बजेटला देखील अनुसरण होणार नाही. ही भूमिका जेव्हा त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये थेट निवडणूक आयोगाकडनं विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि कुठेतरी मोठा असंतोष जो आहे तो पदवीधर मतदारसंघामध्ये पण देखील आणि शिक्षक मतदारसंघामध्ये देखील याचा जाणवला. वास्तविक ही भूमिका विधानसभेत जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जशा निवडणुका लागल्या तशी भूमिका बदलली आणि पेन्शन, जुनी पेन्शन योजना जी आहे ती राज्यात लागू केली जाईल ही भूमिका त्यांनी नव्याने घेतली. आणि ही भूमिका जेव्हा घेतली त्यावेळी कुठेतरी राजकीय सोयीसाठी ही भूमिका घेतली गेली का हा एक मोठा मुद्दा जो आहे तो समोर आला आणि मोठ्या प्रचाराचा जो एक विषय होता त्या या एक मोठ्या मुद्द्याच्या भोवती ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती फिरताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जर मागचं गणित पाहिलं तर 5 विधान परिषदेच्या या निवडणुका आहेत, त्यामध्ये अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ आहे आणि कोकण असेल त्याचबरोबर औरंगाबाद असेल ती हे तिन्ही मतदारसंघ जे आहेत ते शिक्षक मतदारसंघ आहेत. या जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जो कोकणातला आपण मतदारसंघ पाहिला तो शेकापकडे बैरम पाटील शेकापचे उमेदवार होते ते मागच्या निवडून आले, यावेळी देखील त्यांची परिस्थिती चांगली दिसते आहे आणि युती महायुती महाआघाडी जी झाली आहे त्या महाआघाडीमुळे त्यांचा विजय यावेळी सोपा दिसतो आहे. दुसरं आपण औरंगाबादचा विषय जर पाहिला तर औरंगाबादमध्ये देखील काळेंचा विजय जो आहे तो महाआघाडीमुळे थोडा सुकर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जी सगळ्यात नागोगणारांची म्हणजे नागपूरचा जो मतदारसंघ आहे नागोगणारांचा त्यामध्ये देखील नागोगणारांना त्यांचं एक मागची जी भूमिका आहे आणि एकूण त्यांचं काम जे आहे त्यामुळे त्यांची सीटसुद्धा एक या ठिकाणी थोडी प्लसमध्ये जी भाजपाची आहे ती प्लसमध्ये दिसते. पण दोन निवडणुकांमध्ये या ठिकाणी आपण पाहताना दिसतोय ती म्हणजे नाशिक पदवीधर जो मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी सत्यजित तांबेंच्या संदर्भातली भूमिका एकूण ज्या पद्धतीने संभ्रम राहिला आहे तर कुठेतरी सहानुभूतीची लाट त्यांच्या समोरच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवाराला महिला उमेदवाराला या ठिकाणी मिळेल का, शुभांगी पाटील ज्या आहेत त्यांना मिळेल का, हा शेवटपर्यंत मतदारांमध्ये संभ्रम होता. आपण जर पाहिलं तर धुळे, जळगाव, नाशिक या ठिकाणी मतदान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, पण थोडं जास्त मतदान जे आहे ती मतदारांची संख्या जी आहे ती नगरमध्ये जास्त आहे. तर नगरमध्ये जर सत्यजित तांबे यांना थोडी जरी कमी मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांचा विजय जो आहे तो या ठिकाणी नक्की मानला जातो, त्यामुळे ही सीट पुन्हा महाआघाडीकडेच या ठिकाणी राहील का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपाला इथे सत्यजित तांबेंना पाठिंबा देऊन फायदा होतो का हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे रणजित पाटील यांची अमरावती पदवीधरची जर आपण निवडणूक पाहिली, खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने रणजित पाटील यांच्यावर पदवीधर पदवीधरांचा राग आहे त्याचबरोबर भाजपाच्या इंटरनल जे कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील राग आहे. कारण ज्या पद्धतीने रणजित पाटील यांनी या सर्व भाजपाच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांची जो संपर्क जो आहे तो या ठिकाणी ठेवला नाही त्याचा फटका त्यांना या ठिकाणी बसू शकणार होता. पण ज्या पद्धतीनं भाजपचं केडर आहे, संघटित केडर आहे, त्याचा फायदा जो आहे तो रणजित पाटलांना आहे. पण जर समजा या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दिल एकसंघ पणे लढले असते तर रणजित पाटील यांची सीट देखील धोक्यात या ठिकाणी राहू शकली असती. पण खऱ्या अर्थानं जो जुनी पेन्शन योजनेचा विषय आहे त्या जुनी पेन्शन योजनेमध्ये कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी काही अंदाज जर घेतले तर निगेटिव्ह पद्धतीने मतदान जे आहे ते अमरावती पदवीधरमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी हा फटका रणजित पाटील यांना बसतो का हा देखील चर्चेचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी राहील.
कारण दोन या पाचपैकी जर आपण पाहिलं शेकापकडे कोकणाची जागा जैसे थे राहील, औरंगाबादची जागा जी आहे ती काँग्रेसकडे जैसे थे राहील, नागपूरची जागा जी आहे ती भाजपाकडे जैसे थे राहील, दोन जागांमध्ये सर्वात मोठी चुरस आहे ती म्हणजे अमरावती आणि नाशिक, त्यामध्ये चित्र काय बदलतं? पहिल्या फेरीमध्ये गेल्यावेळेसारखं पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी उमेदवार निवडून येतो का, किंवा दुसरी संपूर्ण फेरी या ठिकाणी करावी लागते? हे सगळी गणितं जी आहेत उद्या सकाळी आपल्याला समजणार आहे.